नमस्कार मी प्रशांत सागवेकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय आय व्ही एफ करण्यापूर्वी आयुर्वेदातील पंचकर्म आणि बस्तीचे महत्व आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्त्रीरोगतज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगळे आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत धन्यवाद चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून आयुर्वेदातील एम एस स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली गेली तेवीस वर्ष ते पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत स्त्रियांमधले विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात स्त्रियांमधल्या वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधील वंध्यत्वाच्या विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दल ते सतत संशोधन करत आहेत प्रथमच आय व्ही एफ करायला सांगितलेल्या तसंच आय व्ही एफ करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केलंय फक्त भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलेलं आहे अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार पंचकर्म आणि उत्तर बस्ती या विशेष पंचकर्मामध्ये ते प्रवीण आहेत चला तर आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आय व्ही एफ करण्यापूर्वी आयुर्वेदातील पंचकर्म आणि उत्तरवस्तीचं महत्त्व याविषयी आपण चर्चा करतोय आय व्ही एफ करणाऱ्या रुग्णांमध्ये पंचकर्माची मुळात पंचकर्माचं महत्त्व आहे स्वतःचं असं एक आणि त्या पंचकर्मामुळे बऱ्याच काही गोष्टी शरीरामध्ये घडून येत असतात पण आय व्ही एफ करण्यापूर्वी जर पंचकर्म केलं तर कशा पद्धतीचे फायदे होत असतात आणि त्याचा लाभ कशा पद्धतीचा होतो बेसिकली जेव्हा पेशंट आय व्ही एफ करायचं म्हणतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी मोठी क्लिष्ट समस्या निर्माण झालेली असते की ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसते आणि म्हणूनच आय व्ही एफचा निर्णय घेतला जातो अशा वेळेस ही क्लिष्ट समस्या सोडवणं हे सहज सोपं आणि फक्त औषधांचं काम नसतं तर अशा वेळेस पंचकर्माची साथ जर घेतली आणि त्याच्यानंतर उत्तर बस्ती मग तो पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही जर केला गेला तर ही क्लिष्ट समस्या सोडवली जाते आणि आय व्ही एफ करण्याची कदाचित गरज पडत नाही किंवा करावं लागलं तर ते लगेचच यशस्वी होतं असा अनुभव नेहमी दिसतो तीन टप्प्यामध्ये आपण या आय व्ही एफच्या पेशंटचं वर्गीकरण करतो याचं मुख्य कारण सगळ्यात पहिलं वर्गीकरण म्हणजे ज्यांना आय व्ही एफ सांगितलेलं आहे आजपर्यंत कधीही केलेलं नाही समस्या अतिशय क्लिष्ट झालेली आहे आणि तरीसुद्धा आता या समस्या सोडवण्यासाठी साधारणपणे कुठलाही उपाय राहिलेला नाही असा पेशंट जेव्हा आय व्ही एफचा आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याची समस्या पहिल्यांदा पाहून घेतो कारण आय व्ही एफ न केल्यामुळे तो, के तो कुठलाही ताण त्या औषधाचा इंजेक्शनचा त्या शरीरावर आलेला नसतो मग अशा वेळेस थोडंसं सोपं जातं थोडंसं सोपं असं म्हणते मी पूर्ण सोपं नाही त्यामुळे ती जे काही सोपेपणा असतो जो क्लिष्टपणा असतो तो जाणून घेऊन स्त्री किंवा पुरुषामध्ये जी समस्या आहे ती सोडवणं शक्य असतं दुसऱ्या टप्प्यातला पेशंट असा असतो ज्याचं आय व्ही एफ झालेलं असतं एक किंवा दोन आय व्ही एफ झालेले असतात आणि आय व्ही एफ होऊनही यश मिळालेलं नाही पेशंट थोडासा कंटाळलेला निराश झालेला असतो आणि त्याला असं वाटतं की डॉक्टर आय व्ही एफ तर केलं पण यश मिळालं नाही मग ही समस्या सोडून मला आय व्ही एफ करता येईल का किंवा आय व्ही एफ न करता येईल आणि तरी मला गर्भधारणा होईल का हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असा असतो की आय व्ही एफ केलेला आहे आय एफ आय व्ही एफ अयशस्वी झालेला आहे आणि आय यश अयशस्वी झाल्यानंतर आता कोणताही मार्ग उरलेला नाही म्हणजे काय प्राकृत गर्भधारणा होताना स्त्रीचं स्वतःचं बीज पुरुषाचं स्वतःचं बीज वापरलं जातं आय व्ही एफमध्ये देखील तेच केलं जातं पण जेव्हा स्वतःचं बीज वापरता येत नाही तेव्हा स्त्री बीजदाता एक डोनर पुरुष बीजदाता स्पम डोनर घेतला जातो अशा वेळेस डोनर घेऊन बीज जर घेतलं गेलं तर ते बाळ खऱ्या अर्थाने तुमचं नसतं पण स्त्रीच्या स्वतःच्या पोटात वाढल्यामुळे ते बाळ तुमचं आहे असं कायदेशीर हक्क तुम्हाला प्राप्त होतो किंवा एम्ब्रिओ डोनर घेतला जातो आता या बाबतीत पेशंटचं म्हणणं असं असतं डॉक्टर आय व्ही एफ करावंच लागणार आहे पण मला डोनर नको आहे स्वतःचं बीज वापरून मला तर गर्भधारणा झाली तर चालेल का होईल का कसं होईल आणि मग यासाठी त्या पेशंटला त्या स्त्रीला त्या पुरुषाला डोनर न घेता स्वतःचं बीज वापरून आय व्ही एफ सक्सेसफुल होण्यासाठी हा तिसरा टप्पा आपण विचारात घेतो याचं कारण आपण असं म्हणू शकत नाही की तुम्हाला फक्त आणि फक्त प्राकृत गर्भधारणा होईल समस्या क्लिष्ट असतात पेशंट अनेक दिवसापासून त्या मागे लागलेले असतात आणि जवळपास कधी कधी पाच पाच सहा सहा वर्ष ट्रीटमेंट चालू असते पेशंटला असं वाटतं लवकरात लवकर रिझल्ट येईल का आणि हा लवकर रिझल्ट येण्यासाठी मग आयुर्वेदाची त्याला साथ मिळेल का अशा वेळेस या ठिकाणी पंचकर्माची साथ आपल्याला घ्यावी लागते याचं कारण पंचकर्म हे शोधन जड़ हे हे पंच पंच कर्म आहे शरीरात जडपणा अडथळे आलेला घट्टपणा जाढ्यता आढ्यता दाढ्यता ही सगळी कमी करणं हे पंचकर्माचं काम आहे आणि हे पंचकर्म जर आपण वापरलं गेलं तर याच्यामुळे पेशंटमध्ये शरीरामध्ये मोकळेपणा येतो शरीर मोकळं झाल्यामुळे मन देखील उभारी धरतं आणि ते शरीर बीजनिर्मिती चांगलं करतं गर्भाशयाला ताकद देतं आणि ही सगळी ताकद गर्भधरण्याला वापरली जाते पुरुषांमध्ये अगदी सोपं करण घ्यायचं म्हटलं तर विविध व्यसनं कामाची धावपळ सततचा चुकलेला आहार ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही दोष चाटतात ते हळूहळू हळूहळू बीजापर्यंत जातात आणि बीजाला कमकुवत करतात नष्ट करतात आणि म्हणून आय व्ही एफची गरज पडते मग अशा वेळेस हे सगळ्या गोष्टी जर निराकरण करायचं असेल तर मात्र पंचकर्माची आपल्याला आवश्यकता असते नक्की सर कोरोनाचा आत्ताचा जो हा सगळा पेंडेमिकचा काळ आहे मुळात या सगळ्या काळाचा जर आपण विचार केला तर ताणतणाव स्ट्रेस आपण ज्याला म्हणतोय तो खूप वाढला आहे एकीकडे हा स्ट्रेस दुसरीकडे आय व्ही एफ करावं लागणार आहे त्या गोष्टीचा स्ट्रेस मूल होत नाही आहे त्या गोष्टीचा स्ट्रेस आता या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर हे जे पंचकर्म आहे त्या पंचकर्माचा आपल्याला उपयोग होऊ शकतो का निश्चितच करोनामध्ये काय झालं माहिती आहे का बऱ्याच लोकांना घराबाहेर पडणंच बंद झालं घराबाहेर पडणं बंद झालं दोन गोष्टी झाल्या एक तर शरीर मोकळं होणं बंद झालं मन मोकळं होणं बंद झालं वर्क फ्रॉम होम अनेकांना असल्यामुळे बसून काम करावं लागलं बऱ्याच जणांचं असं झालं की जे समजा मिस्टर कामाला आहेत मी गृहिणीच आहे पण मिस्टर नसताना कदाचित इतरांशी गप्पा मारणं वगैरे व्हायचं पण मिस्टर घरी असल्यापासून त्यांच्याशी गप्पा किती मारणार ना सवय नसते आणि मग त्यातनं कधी कधी विसंवाद खटके मानसिक ताणतणाव निर्माण झाले काही स्त्रिया किंवा पुरुष ज्या आय टी सेक्टरमधल्या आहेत त्या सगळ्यांना मानसिक ताण जास्त वाढला कारण घरी बसल्यामुळे जाण्या वेळ वाचला कंपनीने जास्त काम टाकलं जास्त प्रोजेक्ट टाकले जास्त ओवरलोड झाला त्याचा ताण पडायला लागला सतत बसून राहायला लागले लिटरली असं झालं की मूळव्याध भगंदर ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या कॉन्स्टिपेशन खूप वाढत गेलं खाल्लेलं पचतच नाही पचलं तर पोट साफत होत नाही अशा अनेक गोष्टी यायला लागल्या यातनं काहींची वजनं वाढली काहींना पित्ताचा त्रास सुरू झाला काहींना सांधेदुखी सुरू झाली असे वेगवेगळे त्रास सुरू झाले आणि मग यासाठी या ठिकाणी आपण पंचकर्माचा विचार जास्ती करायला लागलो म्हणजे आम्ही पूर्वी पंचकर्म पेशंटला सांगायचोच पण आता हे प्रकर्षाने जाणवायला लागलं की करोनाच्या काळात जे काही मानसिक शारीरिक बदल शरीरामध्ये झाले आहेत मनामध्ये झालेत ह्या सगळ्यांना निराकरण करायला पंचकर्माची खूप चांगली साथ आपल्याला मिळू शकते पंचकर्मामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो काय करू शकतो एक छोटी स्लाईड मी याच्यामध्ये दाखवलेली आहे लॅपटॉपवर त्यामुळे दाखवलं आहे पंचकर्म पाच प्रकारचे असतात पहिलं आहे वमन दुसरं आहे विरेचन तिसरं बस्ती चौथं रक्तमोक्षण आणि पाचवं नस्य वमन म्हणजे उलटीचं औषध उलटीद्वारे शरीरातील अतिरिक्त कफ चिकट कफ जास्तीचा झालेला तो जर निघून गेला तर चिकटा कमी झाल्यामुळे स्त्रोतस चॅनल्स मोकळे होतात आणि सहजपणे त्यांचं प्रवाहन सुरू होतं शरीरामध्ये एक मोकळेपणा येतो सुकुमारता येते एक नजाकतता येते एक लवचिकता येते आणि त्याचा उपयोग आपल्याला शरीरातल्या सर्व धातूंना घटकांना उभारी धरायला होऊ शकतो दुसरं आहे विरेचन विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध शरीरातली अतिरिक्त उष्णता अतिरिक्त साठलेलं पित्त आताळ्यामध्ये जो पित्ताचा अतिरिक्त स्राव निर्माण झालेला आहे तो विरेचन म्हणजे जुलाब करून आपण बाहेर काढू शकतो आणि एकदा तो स्राव बाहेर निघाला की पित्ताचं श्रवण चांगलं होतं रक्तातल्या अनेक दोष दूर होतात त्वचेतल्या अतिक अनेक दोष दूर होतात म्हणजे थोडक्यात त्वचा विकार रक्तविकार आणि आतळ्याचे विकार त्यांनी खूप लवकर कमी होतात विरेचनाचा उपयोग बऱ्याच वेळाने पाहिलंय स्त्रियांमध्ये एन्डोमेट्रासिस पीसीओडी मध्ये खूप चांगला होतो पुरुषांमध्ये शुक्रदोष असेल निर्मिती उत्तम होत नाहीये बीजाची हालचाल उत्तम नाहीये अशा वेळेस विरेचनाचा खूप चांगला उपयोग होतो अतिरिक्त उष्णता कमी होते शुक्रम सौम्यम असं म्हटलेलं आहे शुक्र हे सौम्य गुणधर्माचं असतं आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो मला के एक केस आहे एका पेशंटमध्ये साधारणपणे पॉईंट फोर मिलियन काउंट होता सुरुवातीला ते त्यांनी ट्रीटमेंट चालू केली तेव्हा तो काहीतरी चार मिलियन होता ट्रीटमेंट पुढे गेल्यानंतर तो चांगला व्हायच्याऐवजी कमी होत गेला पॉईंट फोर मिलियन हा काउंट खरं म्हणजे प्रेग्न्सीसाठी अजिबात योग्य मांडला जात नाही डोनर एक सॉरी डोनर्स पंप घ्यास त्याने म्हटलं होतं त्यांना डोनर्स पंप घ्यायचा नव्हता सो त्यांनी ठरवलं की आता मी आयुर्वेदाकडे वळणार आहे आणि पंचकर्म चिकित्सा घेणार आहे पूर्वी मी तुम्हाला एक केस सांगितली असेल पॉईंट वन मिलियनचा पेशंट नुसत्या औषधांनी बरा झालता पण या पेशंटमध्ये बाकीदेखील समस्या अनेक होत्या आणि अशा वेळेस पंचक्रम इंट्रोड्यूस करणं हे अत्यंत गरजेचं होतं सर्वप्रथम विरेचन करून घेतल्यानंतर पेशंटची सगळ्यात पहिला आम्हाला रिप्लाय होता डॉक्टर इतके दिवस सारखं जळजळ जळजळ व्हायचं विरेचन करून घेतल्यापासून एक महिन्यात एकदाही ऍसिडिटीची गोळी खाल्लेली नाही शांत झोप लागायला लागली एकदम फ्रेश वाटतं छान भूक लागते पोट छान साफ व्हायला लागलं बाकी काही असो पण आत्ता मला हे सगळं छान वाटतंय आणि म्हणून याच्यामुळे मला जे काही चांगलं वाटतंय हे कदाचित गर्भधरण्यावर उपयोगी पडेल का निश्चित म्हणलं पडेल विरेचन करून घेतल्यानंतर उत्तर बसतीला पेशंटमध्ये इंट्रोड्यूस केला उत्तर बस्ती पुरुषांमध्ये देखील केला जातो स्त्रियांमध्ये उत्तर बस्ती करताना बरेच नियम असतात पुरुषांमध्ये काही कमी प्रमाणात नियम असतात पण जे उत्तर बस्ती करता येतात त्या पेशंटमध्ये शुक्र विरेचन असा एक कशा आहे गण आमच्याकडे सांगितलेला आहे ग्रंथामध्ये त्या गणातली आपण औषधं वापरली आणि त्याचा जेव्हा उत्तर बस्ती करून घेतला त्याच्या पुढच्या महिन्यात काउंट पॉईंट फोरचा जवळपास बारा तेरा मिलियनपर्यंत पोहोचला होता पेशंट म्हणाला डॉक्टर एवढाच काउंट झाला आता काय करायचं एवढाच काउंट असं नसतं ती टप्प्याटप्प्याने वाढणारी गती असते आणि ह्या गतीला हळूहळू जसं असं पुढे पुढे वाव मिळाला तसं सहा महिन्यात तो काउंट चाळीस मिलियनच्या पुढे पोहोचला आता पॉईंट फोरचं चाळीस मिलियन पोचायला साधारणपणे जवळपास नऊ महिने लागले पण नऊ महिन्यात त्या पेशंटला डोनर स्पर्म घ्यावा लागणार नाही इथंपर्यंत आपण आणलं होतं आणि वर्षभरात गर्भधारणा प्राकृत त्यांच्या मेसेसला झाली विचार करा प्रेक्षक हो आय व्ही एफ सांगितलेला पेशंट डोनर स्पर्म सांगितलंय स्वतःचं बाळ माझं नसणारे ही भावना कायम मनात घेण्यापेक्षा स्वतःच्या बीजाने जेव्हा गर्भधारणा झाली त्यांचा आनंद वर्णन करण्यासारखा होता त्यामुळे हा आनंद अतिशय महत्वाचा असतो प्राण खूप छान अशी माहिती आपल्याला डॉक्टरांकडून मिळते आहे मातृत्व आणि पितृत्व हे सुख प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यामधलं खूप महत्त्वपूर्ण सुख आहे मग तो भारतातली व्यक्ती असो किंवा परदेशातली व्यक्ती असो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि हे होणं म्हणजे मुळात लग्नसंस्था किंवा कुटुंबसंस्था जर पुढे जायची असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मात्र या ज्या काही सगळ्या आत्ताच्या समस्या आणि अडचणी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामधले हे जे सगळे उपाय आहेत आणि ते सुद्धा आयुर्वेदामधून केलेले हे खूप निष्णात अशा पद्धतीचे उपाय आपण म्हणू शकतो आणि डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये संशोधन करतायत आणि प्रभावी असे उपचारसुद्धा आहेत तुम्हीही डॉक्टरांना भेटू शकता मार्गदर्शन मिळवू शकता आणि अशा पद्धतीची पंचक्रम असतील किंवा आयुर्वेदामधले हे जे सगळे उपाय आहेत हे उपाय देखील तुम्ही करून घेऊ मात्र त्याकरता तुम्हाला सरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि त्या टी व्ही स्क्रीनवरती चाललेले जे नंबर्स आहेत सरांचे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट दर शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सरांचं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरती सर लाईव्ह करतात आणि या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही त्यांना थेट प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता त्याचाही लाभ तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकतो वेळ होते छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आयवेब करण्यापूर्वी आयुर्वेदातल्या पंचकर्म आणि उत्तरवस्तीचं जे महत्त्व आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि वैद्य विनेश चंद्रकांत नगरे आपल्याला मार्गदर्शन करत आहे सर आता हळूहळू जवळजवळ आता उन्हाळ्यात आल्यातच जमावत आपण मुळात उष्णता खूप वाढली आहे आत्ताचा हा जर आपण सगळा काळ बघितला मुळात हे एका बाजूला दुसरीकडे आय व्ही एफची जी औषधं असतात ती पण तशी उष्णता वाढवणारीच औषधं असतात त्यामुळे याच्यातून जर कूल राहायचं असेल किंवा शांत राहायचं असेल शरीराला थंड ठेवायचं असेल तर पंचकर्माची मदत घेता येते का आणि ते कोणतं पंचकर्म निश्चितच प्रशांत कसं आहे पंचकर्मात शोधनच्या केसंमुळे शरीर मोकळं केलं जातं पण त्याचबरोबर शरीर शांत पण केलं जातं शरीराला बलही दिलं जातं मग मी जे साईड दाखवली त्यामध्ये दिलं होतं शोधन शमन बृहण आणि रसायनं चारही प्रकारच्या कृती त्यातनं करता येतात शोधन म्हणजे काय शरीर मोकळं करत नेणं शमन म्हणजे शरीर शांत करत नेणं ब्रुहण म्हणजे ताकद देणं रसायन म्हणजे नवचैतन्य प्राप्त करून देणं या चारही प्रकारच्या औषधांचा वापर वमन विरेचन बस्ती बस्तीमध्ये जास्त चांगल्या प्रकारे करता येतो बस्ती करताना आम्ही नेहमी विचार करतो या पेशंट पेशंटमध्ये शोधन करून मग शमन करायचं आहे का म्हणजे आधी मोकळं करून मग शरीर शांत करत नेलं तर ते योग्य प्रकारे प्रक्रिया पार पडायला लागतं कधी कधी असं असतं की पेशंटचं बल कमी असतं आणि शरीर मोकळं करणं आवश्यक तर आहे पण बल ते सहन करेल का मग अशा वेळेस शरीर शांत करत करत थोडक्यात काढायचा बस्त कमी तर तेलाचा बस्ती जास्त असं करत करत शरीर शांत करायचं शरीराला बल प्राप्त झालं की काढा देऊन ते शरीर मोकळं करून घ्यायचं काढ्यातलं औषध पेशंटनुसार ठरवायचं कोणाला पीसीओडी आहे कोणाला एंडोबेट्रिसिस आहे कोणाला फायब्रॉइड आहे कोणाला ट्युबल ब्लॉक आहे पुरुषांमध्ये स्क्रोटल फायब्रोसिस आहे कधी कधी हायड्रोसिल आहे व्हिरिकोसिर आहे काउंट एकदम कमी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पंचकर्माचा वापर त्या त्या गरजेनुसार करू शकतो नक्की सर कार्यक्रमात एक फोन येतोय अशोक आहेत पुण्यावरून त्यांना प्रश्न विचारायचा बोला अशोक काय समस्या आहे आपली हा बोला हॅलो बोला बोला पोटाचे नुकसान भरपूर आहेत मला मी जर खाल्लं ना तर असं रिटर्न येते येतोय बरं वय काय तुमचं नाही सर वय वय काय आहे तुमचं वय माझं एकोणचाळीस ओके सर अजून तुम्हाला काही विचारायचं नाही ठीक आहे डॉक्टर केलेली आहे बर तुमचा प्रश्न कळलाय सर बघूया आपल्याला काय सांगतायत सर काय सांगता येईल आपल्याला बेसिकली कायम पोट गच्च होणं ऍसिडिटी होणं ही ग्रहणी या व्याधीची लक्षणं आहे ग्रहणी म्हणजे पित्ताच्या तीन नलिका गॉल बॅडर बॅमकेरिया आणि लिव्हर या तिघांच्याही नलिका एकत्र येऊन डिओडिनम म्हणजे आतड्याच्या लहान आतड्याच्या सुरुवातीला ओपन होतात त्याला कॉमन बाईल्ड म्हणतात तीन पित्त काय याचं कारण जसं अन्न खाता हलकं मध्यम जड त्यानुसार पित्त स्त्रवतं आणि ते पचन करतं तुम्हाला जर वारंवार चुकीचं खाण्याची सवय असेल चुकीच्या वेळेला खाण्याची सवय असेल वारंवार वार विशिष्ट पदार्थ जास्त खाण्याची सवय असेल कोरडं वृक्ष मसालेदार चमचमीत तर त्याच्यामुळे पित्ताचं श्रवण चुकीच्या पद्धतीने होत जातं आणि मग तुम्हाला जशी समस्या आली आहे त्या प्रकारे समस्या निर्माण होतात याला सगळ्यात मोठा आणि चांगला उपाय म्हणजे घट्ट चमचमीत मसालेदार कोरडं अन्न खाणं थांबवणं आणि हलकं पचेल असं लिक्विड किंवा सेमी सर्व डाएट चालू करणं असं जर चालू केलं तर हळूहळू पचनक्षमता उत्तम व्हायला लागते जेवण करताना योग्य वेळी म्हणजे दुपारी साधारणपणे बारा वाजता संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत जेवण करावं पचेलीत कमी चार घास कमी खाल्लेले परवडतात भूक लागलेली परवडते जास्त खाऊ नका कमी खाल्लं तर व्यवस्थित पचेल आणि सकाळी उठल्यावर किमान लवकर व्यायाम करावा सकाळी साधारणपणे साडेपाच सहाला उठा एवढ्या गोष्टी केल्यात तरी तुम्हाला चांगला फरक पडू शकेल नक्की सर उत्तर बस्तीवरती सुद्धा आपण बोलणार आहोत उत्तर बच बस्ती हा जो एक पंचकर्माचा प्रकार आहे आता स्त्री असेल किंवा पुरुष असेल आपण दो दोन्हींमध्ये तो करतो पण मग त्याला फायदा जो आहे तो कशा पद्धतीने मिळतो दोघांनाही बेसिकली उत्तर बस्ती म्हणजे काय उत्तर बस्ती हा विशेष कर्माचा भाग आहे आपण संपूर्ण शरीराला औषध देऊन मोकळं केलं पंचकर्म केल्यानंतर शरीर शुद्धी झाली शरीराची ताकद वाढली तरी स्थानिक अवयव जो शेवटी आहे प्रजनन करणारा एका शरीरातून दुसऱ्या शरीराची उत्पत्ती करण्यासाठी ह्या अवयवाची निर्मिती झालेली आहे इथे ताकद पोचलेली नसेल तर स्थानिक चिकित्सा करणं गरजेचं आहे मग थोडक्यात सगळं झालं तरी मंदिरावर कळस चढला नाही तर काय करणार तर त्या बाबतीत आपण उत्तर करतो उत्तर करताना औषध देऊन शरीरातल्या समस्या सोडवल्यात शोधनकर्म केले तर उत्तर बस्ती करताना काय करतात समजा गर्भाशयाचा विचार केला स्त्रियांमध्ये तर गर्भाशयाला चेतना देणं गर्भाशयातल्या दोषांना दूर करणं औषध सोडल्यानंतर ते बिजांडकोशापर्यंत गेलं बीजांड जर चेतना मिळाली तर ओव्हिलेशन चांगलं व्हायला लागतं बऱ्याच पेशंटमध्ये असं असतं की एग डेव्हलप होत नाही एग डेव्हलप झालं तर ओव्हिलेशन होत नाही डेव्हलप झालं तर डेलेड ओव्हिलेशन होतं यासाठी कास्यसाधी तेल क्षार तेल बल्य तेल जिवणे तेल याचा उत्तर अत्यंत उपयोगी पडतं काही पेशंटमध्ये ट्युबल ब्लॉक असतात गर्भाशयामध्ये ॲडिजन्स असतात अशा वेळेस क्षार तेलाचा कासई तेलाचा उत्तरवस्ती खूप उपयोगी पडतो बऱ्याच पेशंटमध्ये असं असतं की, की गर्भधारणा टिकत नाही तीन महिने टिकत नाही म्हणजे थोडक्यात आय बी एफ आहे तीन महिने गर्भधारणा न टिकता ॲबॉर्शन होऊन गेलं आहे वारंवार पीसीवडी गर्भधारणा टिकत नाही अशा वेळेस काश्मीरी कुट्याची याचा उत्तर बस्ती उपयोगी पडतो असं एक पेशंट मला आठवतं ज्याच्यामध्ये दोन वेळा आय व्ही एफ झालेलं होतं दोन्ही वेळेस साधारणपणे दीड महिन्याचा गर्भ खाली झाला याचं कारण गर्भाशयाचं अस्तर पुरेसं वाढत नव्हतं एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केला जात होता पण एंडोमेट्रियम सहा एम एम पर्यंत वाढत होता अशा वेळेस त्याचा उपयोग होत नव्हता पेशंटने आय व्ही एफ थांबवलं ट्रीटमेंट सुरू केली सगळ्यात पहिल्यांदा गर्भोत्पादश धातूनाम श्रेष्ठ कर्म कर्मक्रमाथम क्रमाने होणार हे काम असल्यामुळे धातूंचं बल वाढवलं बल वाढवल्यानंतर पंचकर्म करून घेतलं मग सांगितलं मी शोधन आधी करता येत नाही अशा पेशंटमध्ये आधी बल वाढवलं मग शोधन कर्म करून घेतलं आणि मग उत्तर बस्ती करताना सुरुवातीला बलले तेल मग फलघृत आणि मग काश्मीरी कुठे घृत तीन उत्तर बस्ती केल्यानंतर गर्भधारणा जेव्हा झाली तेव्हा झालेली गर्भधारणा ही टिकली व्यवस्थित पे टिकली पेशंटला आश्चर्य वाटलं की दोन आय व्ही एफ करून टिकली नाही आणि आता आयुर्वेदानी कशी टिकली आयुर्वेदा वेगळं काही केलं नाही असलेली समस्या सोडवायला त्याच्या मुळापासून आपण गेलो आणि मग ती समस्या सुटायला आपल्याला मदत झाली नक्कीच सर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत शेवटचं एक मिनिट आपल्याकडे आहे जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या बेसिकली आय व्ही एफ करायला सांगितलंय आय व्ही एफ करून झाले असं जरी असेल ना तरी सुद्धा हे लक्षात घ्या की समस्येच्या मुळापर्यंत जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत ती समस्या सुटत नाही बेसिकली समस्या आहे तशीच ठेवून तुम्ही जर गर्भधारणा केली तर जेनेटिक कोड त्या समस्येचा तुमच्या जीन्समध्ये गेलेला असतो बाळामध्ये आलेला असतो आणि तो बाळाला तुम्ही कोड देता आयुर्वेद काय सांगतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी फळ रसाळ गोमट बाळ छान व्हावं सुदृढ व्हा अशी अपेक्षा असेल तर समस्या सोडवण्याकडे भर द्या भलेही तुम्हाला आय व्ही एफ करावं लागलं तरी सुद्धा तुम्हाला ती समस्या सोडवल्यामुळे तो जेनेटिक कोड चांगला द्याल सुदृढ बाळ जन्माला येईल आणि तुम्हाला तिथे चांगलं फायदा होऊ शकेल प्रेक्षक हो तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांसाठी आपण या कार्यक्रमामध्ये दे उत्तर देत असतोच पण तुम्हाला जर प्रत्यक्ष आम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही युट्यूब चॅनलवर आमच्या जा दर शनिवारी संध्याकाळी पाच ते सहा वाजता आम्ही लाईव्ह वेबिनार करत असतो प्रत्येक शनिवारी मी स्वतः उपस्थित असतो आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर येतो तुम्ही नक्की तिथे भेट द्या नक्कीच सरांनी जसं आत्ता आवाहन केलं आहे यूट्यूबवरती दर शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सर असतात त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एफ बी लाईव्ह बघू शकता यूट्यूब लाईव्ह बघू शकता आणि या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सरांना येणारा जो काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही विचारू शकता निश्चितपणानं त्याचं जे काही सोल्युशन आहे ते सर तुम्हाला देऊ शकतील सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढीच छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होत्या इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी व्ही